लाईट बीएलडीसी फॅन आणि ईव्ही उपक्रमांप्रमाणे भविष्यात आणखी कोण कोणते तुम्ही उपक्रम आता ह्या बाईक सोबत आम्ही काही मागं चार आते हाँ ते सहा महिन्यामध्ये माझी अशी सेम मोटरसायकल पण येते की ज्याची रेंज सुद्धा दीडशे ते पाऊन दोनशे किलोमीटर आहे आणि ज्याचा स्पीड सुद्धा अभाव हंड्रेड पर्यंत आम्ही स्पीड नेतोय आणि ती सुद्धा बाईक साधारणपणे पेट्रोल बाईकच्या किमतीमध्येच राहील असंच माझा उद्देश राहील आता ज्या बाईक दीड लाखा माझं मी आता जे सांगितलं ज्या बाईक दीड लाखापर्यंत विकल्या जातात तर ह्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी म्हणून ह्या बाईक दीड लाखापर्यंत विकल्या जातात ज्या दिवशी सेंट्रल गव्हर्नमेंट सबसिडी बंद होतील हो, त्यावेळेस ह्या किमती दोन लाखापेक्षा जात जातील हो, त्यावेळेस लोक काय विचार करणार की एक लाखाच्या बाईकला मी दोन लाख रुपये का देऊ माझ्या बाईकमध्येच उद्या गव्हर्नमेंट सबसिडी आपली देते आता पन्नास हजार सबसिडी देते उद्या ह्या सबसिडी किती दिवस देणार आहे त्या सबसिडी कधी ना कधी तर बंद होणार आहेत तर सबसिडी जरी त्या बंद झाल्या तरी सुद्धा मला माझ्या अशा अपेक्षा आहे की एक लाखापर्यंत किंवा थोडेफार वाढवून मी ती गाडी लोकांपर्यंत पोहोचत आली पाहिजे